पाच वर्षात नगरसेवकांनी जी कामे केली आहेत त्याची दखल आगामी महापालिकेच्या निवडणुकीत पुणेकर नक्की घेतील असे प्रतिपादन करून येत्या महापालिका निवडणुकीसाठी तयार राहण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी दिले आहेत. पुण्यात येणाऱ्या पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुण्याचा इतिहास सर्वांना समजावा हा हेतू समोर ठेवून या लाईट अँड साऊंड शोची निर्मिती करण्यात आली आहे. रोज 200 प्रेक्षकांसाठी शनिवार वाड्यावर खुले असणार आहेत. या शोच्या माध्यमातून बाजीराव पेशव्यांचा पराक्रमी इतिहास मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांमधून मांडण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेतर्फे शनिवार वाड्यातील लाईट अँड शोच्या नूतनीकरणाचे आणि कॉफी टेबल बुक या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. पर्यटनाच्या संदर्भात पुण्याचं महत्व कसं वाढेल आणि त्या दृष्टीने गेल्या काही वर्षामध्ये आपण जे उपक्रम हातामध्ये घेतले त्याचं चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलं आणि आणखीन काही करण्याच्या संबंधीचा संकल्प या ठिकाणी बोलून दाखवला. पुणे शहराच्याकडे जगातून एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जात प्रचंड इतिहास आहे आणि त्या इतिहासाचं प्रदर्शन ज्या ठिकाणी जवळपास 105 वर्ष पेशव्यांनी वास्तव्य केलं त्या शनिवार रोड्याच्या मार्फत करण्याच्या संबंधीचा एक उपक्रम महानगरपालिकेने हातामध्ये घेतला आणि आता आणखी 20 मिनिटांनी 25 मिनिटांनी जरा अंधार झाल्याच्या नंतर ती पाहण्याच्या संबंधीची संधी आपल्या सगळ्यांना मिळणार. अनेक जुन्या वास्तू त्याच्यातला इतिहास हा पुण्यामध्ये दिसलेला आणि तो नव्या पिढीच्या समोर उभारण्याच्या संबंधीची कामगिरी महानगरपालिका करते आणि आनंद आहे की नागरिकांचा सुद्धा त्याला उत्तम प्रकारचा प्रतिसाद आहे. महापौर आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना मी धन्यवाद देतो की याच्यामध्ये त्यांनी लक्ष दिलं. खरं म्हणजे तर पुणे महानगरपालिकेनं कुठल्याही पुण्याच्या भाडामध्ये गेल्याच्या नंतर काही ना काहीतरी नवीन केलेलं बघायला मिळतं. आज मी त्या पद्मावतीच्या भागामध्ये गेलो होतो. अतिशय उत्तम प्रकारचा सभागृह बाहेर निघताना राजीव गांधींच्या नावानं काहीतरी टेक्नॉलॉजीच्या संबंधी काहीतरी केलेली एक वास्तू असं कुठल्याही परिसरामध्ये गेल्याच्या नंतर नगरसेवकांनी लक्ष देऊन आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काही नवीन उभारण्याच्या संबंधीची काळजी या 4-5 वर्षामध्ये घेतली दिसते आणि म्हणजे या 5 वर्षामध्ये जी काही कामं पुणे शहरामध्ये झाली त्याच्या पाऊलखोरा ह्या कायम स्वरूपाच्या दिसतात या ठिकाणी त्याची नोंद पुणेकर योग्य पद्धतीने योग्य वेळेला घेतील या प्रकारचा विचार या ठिकाणी म्हणतो. महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, खासदार वंदना चव्हाण, आमदार अनिल भोसले, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते बंडू केमसे, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट अभय छाजेड, राष्ट्रवादी अल्पसंख्याक पुणे शहर अध्यक्ष इक्बाल शेख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.